हे एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल इंडियन मॉम मयूरी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे पुनः एकदा। आणि आजचा दिवस आहे गुरुवार, तारीख आहे 30 आणि त्याचबरोबर स्पेशल असं काहीतरी आहे, तेच म्हणजे आज आहे गुरुपुष्पामृत योग। आजच्या दिवशी काय केलं जातं किंवा काय स्पेशल आहे ते आपण समोर पाहूयात। आणि आज छानपैकी मी पूजासुद्धा केली आहे, ते पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर आज पवन रिटर्न जाणार आहे गावाकडं, सो त्याच्यासाठीसुद्धा मला काहीतरी करायचं होतं स्पेशल, त्यामुळं मग मी आज खीर पुरी असा बेत केला आहे। आणि खरं सांगायचं अगदी ऑनेस्टली तर मला सकाळी लक्षातही नव्हतं की आज गुरुपुष्पामृत योग आहे म्हणून। ज्यावेळेस मी पूर्ण मेन्यू ठरवला, त्यानंतर लागणार मी स्वयंपाकाला, की त्यावेळी मी आमचे दूधवाले काका येतात आणि पवन आला, त्यावेळेस त्यांनी भरपूर दूध आणलं होतं म्हणून मग मी त्यांचा खाडा टाकायला म्हणून कॅलेंडर पाहिलं। आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आज हा योग आहे, आणि मग मी ठरवलं की चला आता आपला ह्याच मेन्यूने प्रसादसुद्धा होईल। आणि त्यानंतर मग मी पूजेचं वगैरे सगळं ठरवलं आणि तशा प्रकारे केलं। तर या ठिकाणी मी करते रव्याची खीर, तुम्ही पाहिलीच आहे। मी तुम्हाला जी एक टिप सांगितली होती की आपण ड्रायफ्रूट्स जे फ्रीजमध्ये भिजवून स्टोअर करू शकतो, तर ते स्टोअर केलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही आता पाहिले सुरुवातीला किती छान प्रकारे आपल्याला हवे त्या आकारामध्ये कापता आले। तुम्ही ही टिप जर अवलंबली तर लगेच तुम्हाला म्हणजे उपयोग होतो, कारण आपल्याला हवे तसे आपण त्याचे काप करू शकतो। आणि अगदीच आठवड्याभरामध्ये तुम्हाला यूजमध्ये नाही आले तर तुम्ही ते शेवटी खाऊ शकता, कारण ड्रायफ्रूट्स खाणं काही वाईट गोष्ट नाही आहे, नाही का। आणि त्याचबरोबर या खिरीमध्ये मी एक वाटीला थोडंसं कमी असं मलई टाकली आहे, तर तुमच्याकडे घट्टपणा खिरीमध्ये येण्यासाठी काय काय केलं जातं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा। अजून काहीतरी नवीन मला कळेल, मी साय टाकते। आणि त्याचबरोबर जर माझ्याकडे साय नसेल तर मग मी दूध पावडर जे असतं आपलं कुठल्याही कंपनीचं दूध पावडर चा यूज करते। तर या ठिकाणी माझं खीर झाली आहे, मस्तपैकी मी बाजूला ठेवली आहे आणि आता मी पुऱ्या लाटायला घेणार आहे। मी ज्या ज्या वेळी पुऱ्या करते त्या त्यावेळी मला जर ते गोल हवे असतील तर मी अशाच प्रकारे कुठल्याही झाकणाच्या किंवा डब्याच्या सहाय्याने त्या गोल गोल अशा काय म्हणता येईल आपल्याला मोठी पोळी लाटून गोल गोल अशा पाडून घेते। शक्यतो मी बारीक बारीक अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या भानगडीत पडत नाही, कारण एकतर त्या व्यवस्थित गोल येत नाहीत आणि त्यानंतर मग त्या तळायलाही खूप उशीर लावतात। म्हणजे आता एक पोळी केली त्यामध्ये 3 किंवा मग 4 अशा पुऱ्या निघतात, पण एक एक करायची म्हटलं की भरपूर वेळ जातो। आणि खरं सांगायचं तर सुरुवातीला मी अगदी उत्साहाने गोल 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 मस्त करते आणि शेवटी शेवटी कंटाळून छान चकत्या पाडते आणि मस्त त्रिकोणी वगैरे करते, कारण एकतर त्यामध्ये कणिक उरत नाही आणि मग परत त्याच कणिकाचे करायला लागत नाहीत। तर चला आता आपण स्वयंपाक संपवून घेऊया। आज मी साधंच करणार आहे, कुठल्याही प्रकारचं जास्त पापडी वगैरे तळणार नाही आहे, कारण तळण ऑलरेडी खूप जास्त होते। खीर पुरी त्यानंतर बटाट्याची भाजी इतकंच करणार आहे, आणि आईने बेसनाचे लाडू वगैरे पाठवले त्यातला मी एखादा लाडूसुद्धा नैवेद्याला ठेवेल असं विचार आहे। आता बघूया म्हणजे ते कसं होते ते मी थोडासा विचार करेन, नाहीतर मग फक्त खीरपुरी ह्या दोन्हीचाच नैवेद्य दाखवेल। या ठिकाणी माझ्या पुऱ्या बघा किती मस्त टम फुकत आहेत, तुमच्यापैकी किती जणींच्या अशा मस्त टम फुकतात। काही टिप्स असतात ह्या गोष्टीसाठी, पण मला आज थोडीशी गडबड झाली आणि मी थोडं शूट नाही करू शकले, नाहीतर मग मी समोरच्या आपला जो काही पार्ट आहे किचन टिप्सचा त्यामध्ये मी नक्की ॲड केला असतं की आपल्याला टम्म फुगणाऱ्या पुऱ्या किंवा मग कमी तेलकट किंवा कमी तेलामध्ये कशाप्रकारे तळू शकतो हे सगळं मी सांगितलं असतं। पण आय होप ज्यावेळेस मी पुन्हा पुऱ्या करेल त्यावेळेस हे मी सगळं सांगेल। शक्यतो घरी कमी तेलकट खाल्ल्या जातं, त्यामुळे पुरे आता लवकर होतील असं काही वाटत नाही, त्यामुळे त्या व्हिडिओला थोडासा वेळच लागेल। वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन मॉम मयुरीमध्ये मी मयुरी तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। तर आज आहे गुरुवार आणि त्याचबरोबर 30 तारीख, आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आहे गुरुपुष्पामृत योग। तर आजपासून उद्या
म्हणजे आज रात्री लागणार आहे आणि उद्या सकाळी 5:30 पर्यंत हा योग असणार आहे. पण उद्या सकाळी काय 5:30 आधी आपली सगळी पूजा होऊ शकणार नाही. आणि आज चांगला योग आहे, गुरुवार आहे, स्वामी समर्थांचा दिवस, तर त्यामुळे आधी आपण पूजा करून घेऊया. माझं सकाळचं रुटीन थोड्याफार प्रमाणामध्ये आटोक्यात आलंय. रियांश पण शाळेत गेलाय, सो मी आता निवांत पूजा करू शकते. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आज उंबऱ्यावरती आपण लेपन कशा प्रकारे करू शकतो आणि त्याचे काय काय फायदे असतात हे पण सांगणार आहे. आपण लेपन बऱ्याच शुभप्रसंगी करतो, म्हणजे कुणी जर करत नसेल तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, किंवा मग लेपन कसं करायचं एवढं तरी नक्की पहा. त्याचे खूप फायदे असतात आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्यामध्ये येते. तर चला थोडंसं तुम्ही लवकर केलं तर बरं होईल. म्हणजे सकाळी उठलो आपण पहाटे पहाटे म्हणतो, त्यावेळेस जर लेपन केलं तर चांगलं असतं. पण एक तर आपलं रुटीन असं आहे की सकाळी लवकर होत नाही. आणि आता रियांश शाळेत गेलाय, जस्ट गेलाय, तर मी आधी लेपन करून घेते, त्यानंतर पूजा करते, म्हणजे तोपर्यंत आपलं लेपन व्यवस्थित वाळल्या जाईल. चला. आणि हे बघा, आत्ताच एक पार्सल आलंय. चांगला योग आहे, आज सोन्या चांदीची खरेदी करतात. पण एक पार्सल आलंय, कपडे पण काही शुभच असतात. तर चला आपण अनबॉक्सिंग करून पाहूया. खर तर मी आता अनबॉक्सिंग करणार नव्हते, पण आता चालेल, पार्सल सो करू शकतो. ड्रेस मागवला होता एक तुझ्या शर्ट सारखा कलर आहे बघ. थोडस खाली कॅमेरा करते. यस, छान. कसं वाटायला रे आई पण कसं वाटायला. पूर्ण दिसावा म्हणून ही सगळी खटाटो. तर बघा, मस्त वाटतोय. पहिल्या याच्यामध्ये तरी आपण फिटिंग वगैरे करूया. आणि लवकरच एक छोटंसं फंक्शन आहे, माझ्यासाठी स्पेशल डे आहे, तर त्या दिवशी घालण्यासाठी म्हणून मी हा ड्रेस मागवलाय. बरं वाटतंय प्राईजच्या मनाने. नेक्स्ट हॉलमध्ये तुम्हाला प्राईस वगैरे सगळं कळेल आणि त्यावेळेस तुम्हाला छान रिव्ह्यू पण कळेल, कारण तोपर्यंत मी घातलेला असेल. कारण आता हे एकच प्रोडक्ट आहे आणि अजून एक दोन येतील, त्यावेळेस आपण हॉल करूयात. आणि यासोबत ओढणी आहे. ओढणी पण बऱ्यापैकी मोठी आहे, कारण असंही आपण वन साइडच घेतो. सो पॅन्ट इज मिसिंग. ऍक्च्युली पॅन्ट नव्हती याच्यामध्ये, तुम्हाला लेगिन्स वगैरे घ्यावी लागणार असं सांगितलेलंच होतं. बरोबर आहे, मिसिंग नाहीये काही, सगळं जेवढं सांगितलं होतं तेवढं आहे. तर चला आज उद्या यायला मी फिटिंग करून घेते. एक्सेल साईज मध्ये मागवलंय मी, कारण मागे पुढे आपली अजून साईज जर वाढली तर प्रॉब्लेम नको व्हायला. याला फिडिंगचं वगैरे ऑप्शन नाहीये, पण स्टील आपण थोड्या वेळासाठी कुठेतरी गेलो प्रेग्नेन्सी डिलिव्हरी नंतर वगैरे, तर घालायला सोपा पडेल. चला स्टे ट्यून, आपण पूजा करून घेऊया.